तुमचा होतो विकास होतोय तुमच्या पालकांना विकसित व्हायला तुम्ही मदत केली पाहिजे कारण एका भारतीय व्यक्तीसाठी तुम्ही समजावून घेतलं पाहिजे एकमेव कारण की का आई वडिलांना मुलगाच हवा असतो ते म्हणजे त्यांना विश्वास असतो की तुम्ही त्यांचा मुक्तीचा मार्ग सोपा कराल तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे काय तुम्हाला नाही माहीत त्यांना मुलगाच का हवा असतो कारण जेव्हा तुम्ही मरता फक्त तुमचा मुलगाच जवळ असेल तुम्हाला अग्नि देण्यासाठी तो तुमची कर्मकांड करेल तो क्रिया करेल हे महत्वाचं आहे कारण मुलीचं लग्न होऊन ती दुसरीकडे निघून जाते हे पहा आजकाल हे बदललेलं आहे आज ती कुठे असली तरी परतील तुम्ही मरण पावलात तर माझा तसा अर्थ नव्हता <laughs> जरी तुम्ही मरण पावलात तरी ती परतील पण त्या काळी जर मुलीचं लग्न होऊन ती दूर निघून गेली असेल की तो अक्षरशः शेवट असायचा तुम्ही क्वचितच तिला भेटाल ठीक आहे ती काही येणार नाहीये तुम्ही मेलात म्हणून कारण तुम्ही मृत शरीर ठेवू शकत नाही जर ती चालत येणार असेल तर दोनशे किलोमीटर वरून चालत यायला तिला पाच दिवस लागतील आणि ती येणार नाही आणि कोणीच नसेल आवश्यक विधी करायला त्यामुळे नेहमी मुलगा असणं सर्वात महत्वाचं होतं तो जवळ असेल तर तुम्ही मेलात तर तो आवश्यक विधी करेल जेणेकरून तुमची मुक्ती होईल म्हणून मुक्तीच्या शोधात त्यांनी तुम्हाला जन्म दिला तर आता वेळ आली आहे तुम्ही त्यांना आठवण करून देण्याची हे एक महत्त्वाचं कर्तव्य आहे मुलांचं जसं तुमच्या पालकांचं वय वाढतंय आणि जर त्यांना भानावर येण्याची समज नसेल तर तुम्ही त्यांना भानावर आणलं पाहिजे तुम्ही त्यांना आठवण करून दिली पाहिजे जसं मी तुम्हाला आठवण करून दिली आता तुम्ही मृत्यूच्या एक वर्ष आणखी जवळ गेलाय म्हणून तुमचे पालक तुमच्यापेक्षा जास्त जवळ येत नाही का मी म्हणतोय हे जीवनाचं सत्य आहे जर तुम्ही या सत्याकडे दुर्लक्ष केलं तर तुम्ही फालतू आयुष्य जगाल नाही का हो की नाही या एका गोष्टीकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर तुम्ही अतिशय मूर्खपणाचं आयुष्य जगाल तर तुमच्या वाढदिवसाची गिफ्ट म्हणून तुम्ही त्यांना आठवण करून द्यायला पाहिजे की आता वेळ आली आहे आत बघायची त्यांना हवंय त्यांची काहीच हरकत नाही तुम्ही दारू प्यायला तर त्यांची काहीच हरकत नाही तुम्ही वाया गेला तर पण त्यांना भीती आहे जर तुम्ही आध्यात्मिक पाऊल उचललं तर तुम्ही कदाचित परत येणार नाही पण त्यांचं बरोबर आहे या बाबतीत असं नाही की तुम्ही घरी नाही जाणार तुम्ही घरी जाल पण त्यांचं तुमच्यावर त्याच प्रकारचं बंधन राहणार नाही जसं पूर्वी होत त्यांचा तुमच्यावर अंकुश राहणार नाही अचानक तुम्ही मुक्त व्हाल ही अशी गोष्ट आहे जी कोणीही सहन करू शकत नाही कृपा करून जरा हे समजून घ्या जेव्हा मी बांधलेलं आहे आणि तुम्ही मुक्त मी हे सहन करू शकत नाही जेव्हा मी बांधलेलो आहे तेव्हा तू सुद्धा बांधलेला असावं कारण मी बांधलेलो आहे तुझ्याशी तू माझ्याशी का बांधलेला नाहीयेस तर हा सगळा खेळ आहे तर मुलगा म्हणून हे तुमच्या सर्वात महत्वाच्या कर्तव्यांपैकी एक आहे की तुमच्या वडिलांना आठवण करून देणं की त्यांच्या आयुष्यात हे महत्वाचं आहे त्यांनी त्यांना उत्तम वाटलं ते केलं आतापर्यंत आता वेळ आली आहे त्यांनी आत डोकावण्याची हीच वेळ आहे की त्यांनी थोडा वेळ आणि ऊर्जा गुंतवली पाहिजे त्यांच्या स्वतःच्या आंतरिक कल्याणावर कारण जर त्यांनी ही एक गोष्ट केली नाही तर ते नक्कीच दैनीयरित्या है मरतील हो जर तुम्हाला भौतिकते पलीकडे काहीही सापडलं नसेल तर जेव्हा मृत्यूचा क्षण येईल तेव्हा भीती हा एकमेव हो मार्ग आहे दुसरा कुठलाच पर्याय तुमच्याकडे असणार नाही नाही का तुमचे आई वडील तुम्हाला भयभीत अवस्थेत मरायला आहेत त्याने शांतपणे मेलेलं तुम्हाला हवं आहे नाही का नाही म्हणून तुम्ही अंतर्मुख झालं पाहिजे तुम्ही खात्री केली पाहिजे की ते सुद्धा अंतर्मुख होतील